तर गुढी पाडवा आहे, गुढी पाडव्यानिमित्त महाराष्ट्राला काय अशा शुभेच्छा द्याल आणि तुमच्या नववर्षाचा संकल्प? महाराष्ट्राची जनता गुढीपाडवा साजरी करते, मराठी नववर्ष हिंदू नववर्ष आहे, नक्की उत्साह साजरा होतोय, ठिकठिकाणी शोभा येत आहे, मिरवणुका काढतायत, निघतायत, वातावरण अत्यंत उत्साहाचं आहे. तरीही गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी त्याची पिकं पूर्णपणे झोकून गेली आहे. तो शेतकरी दुःखी आहे. त्याच्यामुळे नवीन वर्ष येऊन सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आनंदाचं लकीर दिसत नाही. दुसरं म्हणजे महाराष्ट्राची गुढी म्हणून ज्या शिवसेनेचा उल्लेख केला जातो की ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी आहे, ती शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे. त्या शिवसेनेच्या गुढीवर ज्या प्रकारे केंद्र सरकारने आक्रमण केलं मोगलाई पद्धतीने, त्याच्यामुळे या राज्याची जनता दुःखी आहे. पण या जनतेचा संकल्प आहे महाराष्ट्र मराठी जनते की नवीन वर्षामध्ये ही स्वाभिमानाची गुढी महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या रूपानं आम्ही पुन्हा एकदा घराघरावर फडकल्याशिवाय फडकल्याशिवाय राहणार. पण बरेच लोक आहेत ज्यांना आता गुढी पाडवा निमित्त नववर्षानिमित्तच वाटू लागले की आम्ही मुख्यमंत्री होणार, शिक्षा भवन समोर अशी बॅनर येणार. पहा की लोकशाही आहे या देशामध्ये, सामान्य नागरिक सुद्धा प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री होऊ शकतो आणि आमचा लोकशाहीवरती पूर्ण विश्वास आहे. जर आपल्याकडे कोणाकडे बहुमत येणार असेल तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. शेवटी आकड्याचा खेळ आहे आणि बहुमत हे नेहमी चंचल असत. आज आमच्याकडे असेल, उद्या दुसरं कोणाकडे तरी असेल, त्याच्यामुळे बहुमताच्या खेळावर कोण अवलंबून राहू नये. दादा भुसे यांनी थेट तुम्हाला आवाहन केलंय, पुरावे द्या, अन्यथा कारवाईस तयार राहा. महागद्दार त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. त्यांच्या दाढीला काल जी आग लागलेली आहे तिथे विझवण्याच्या मागे आहेत. मी त्यांच्यावरती व्यक्तिगत आरोप कधीच केलेला नाही, मी कोणावरही व्यक्तिगत आरोप करत नाही. मालेगाव भागातले शेतकरी 1 फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरलेले आहेत. गिरणा ॲग्रो शुगर फॅक्टरी व कंपनी या नावावर जे शेअर्स गोळा केले कोट्यवधी रुपयाचे, माझ्या हिशोबानं 175 कोटी आणि 50 लाख आहे. त्याचा हिशोब द्यावा. मी कुठे म्हणतोय की तुम्ही अमुक केलाय, तमुक केलाय, अमुक केलाय, पैसे खाल्लेत. हिशोब द्या. शेतकरी हिशोब मागतायत. फक्त हिशोब मागितल्यावर तुमची दाढी का जाळावी? हा साधा प्रश्न आहे. आमच्या विरुद्ध मोर्चे कसले काढताय? त्या पैशाचं काय केलं? हिशोब द्या ना. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, एनसीएलटी न्यायालयात प्रकरण गेलेलं आता हे सगळं कशा करता गेलंय? कोट्यवधी रुपयाचे गोळा केले तुम्ही आणि हिशोब दाखवता साधारण 1.5-2 कोटी रुपयाचा. ही तुमच्या वेबसाईटवरच आहे. आणि तुम्ही काय आम्हाला गद्दार महागद्दार म्हणताय? हा तुम्ही जनतेशी गद्दारी केली. तुम्ही शिवसेनेच्या मतांवर निवडून आलात, उद्धव ठाकरे यांनी आपल्यासाठी प्रचार केला आणि तुम्ही गद्दारी केली. त्याच्यामुळे आम्हाला सांगू नका तुम्ही.